वेलकम स्टूडेंट टू दी फोर्थ लेक्चर ऑफ कैलकुलस ऑफ सेवरल वेरिएबल यूनिट नंबर 3. इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू सी दी इम्पोर्टेंट थ्योरम 3.6 सफिशिएंट कंडीशन फॉर एक्सट्रीमम. नाउ वी आर गोइंग टू सी व्हेन फंक्शन गिव्स अस ए एक्सट्रीमम वैल्यू. सो व्हाट इज स्टेटमेंट ऑफ द थ्योरम व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, कारण की या स्टेटमेंट मध्ये नेक्स्ट जे काही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे ते ह्या स्टेटमेंटवरनं आपण सॉल्व करणार आहोत. ओके, त्यानंतर आपण वर्किंग रूल सुद्धा बघणार आहोत की आपल्याला काय काय करायचं आहे एक्स्ट्रीमम व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. सो केअरफुली स्टेटमेंट समजून घ्या. थेरम बघा, लेट एफ ऑफ एक्स वाय बी ए फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय Define any region R such that F possesses continuous partial order derivatives of order n in a certain neighborhood of AB of the region R. F of xy का है function of two variables है. F क्या करता है? Nth order चे continuous partial order derivative क्या करते है? Possess करते है. Okay? In a certain neighborhood of AB in a region R. इत परंत काही doubt नसेल. Okay? फर्दर एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल टू झिरो अँड एफ वाय ऍट ए बी इज इक्वल टू झिरो. हे आत्ताच बघितले. हे कशासाठी करतो आपण? स्टेशनरी पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी आपण त्याचा युज करतो. वी टेक एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल टू झिरो अँड एफ वाय ऍट ए बी इज इक्वल टू झिरो टू फाइंड व्हॉट स्टेशनरी पॉइंट ऑर क्रिटिकल पॉइंट्स. ओके, अँड इफ ओके वी हॅव एफ एक्स वाय अँड दिस फंक्शन पजेसेस एन्थ ऑर्डर कंटिन्यू पार्शल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन अ सर्टन नेबरहूड ऑफ ए बी ऑफ द रिजन आर. सो फ्रॉम दिस वी कॅन कॅल्क्युलेट एफ एक्स ऍट ए बी, म्हणजे एफ एक्स वाय असेल तर त्याचा टू टाइम्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि ए आणि बी काय करायचं व्हॅल्यू पुट करायच्या. त्याला काय म्हटलं आपण? आर. ए बी कुठून येणार आहे माहिती आहे ना आपलं? आपले काय असणार ते क्रिटिकल पॉइंट असणार आहेत किंवा स्टेशनरी पॉइंट असणार आहे. सो एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल्स टू आर, हे कॅल्क्युलेट करायचं त्याला आर म्हणायचं. इथेच व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. एफ एक्स वाय ऍट ए बी इज इक्वल्स टू जे काही असेल त्याला एस मानणार आहोत आपण. देन एफ डबल वाय ऍट ए बी इज इक्वल्स टू टी. हे तर इझिली कॅल्क्युलेट करू शकतो ना आपण. बघा, फंक्शन गिवन असेल, वी हॅव गिवन ए फंक्शन, देन वी कॅन कॅल्क्युलेट क्रिटिकल पॉइंट्स. ते कसे कॅल्क्युलेट करणार आहेत ते पण बघणार आहोत आपण. देन फ्रॉम दिस फंक्शन वी कॅन कॅल्क्युलेट एफ डबल एक्स ऍट ए बी, एफ एक्स वाय ऍट ए बी, एफ डबल वाय ऍट ए बी आणि गिव नेम इट एज आर एस टी. ओके, सो अवर डेल्टा इज व्हॉट? आर टी मायनस एस स्क्वेअर. अवर डेल्टा इज आर टी मायनस एस स्क्वेअर. देन हे तर सर्व आपण काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. बट देन एफ ऑफ ए बी इज मिनिमम व्हॅल्यू. एफ ऑफ ए बी इज मिनिमम व्हॅल्यू इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो, आर इज ग्रेटर दॅन झिरो. बघा, हा डेल्टा कॅल्क्युलेट केलेला आहे, आर कॅल्क्युलेट केलेला आहे. सो यांच्याकडेच फक्त आपलं काय असलं पाहिजे? कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे डेल्टा अँड आर कडेच. इफ डेल्टा ग्रेटर दॅन झिरो, आर ग्रेटर दॅन झिरो, त्यावेळी एफ ऑफ ए बी काय असणार आहे? मॅक्झिमम व्हॅल्यू काय देणार आहे आपल्याला? मॅक्झिमम व्हॅल्यू काय आहे ते देणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट इज इफ डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो, आर इज लेस दॅन झिरो. लक्षात ठेवायचं, दोघं ग्रेटर दॅन झिरो असतील, सॉरी मिनिमम. ओके, आता लक्षात आलं, दोघं मॅक्झिमम ग्रेटर दॅन झिरो असतील तर मिनिमम व्हॅल्यू देईल. जर हा ग्रेटर दॅन झिरो, हा लेस दॅन झिरो असेल तर एफ ऑफ ए बी काय देतील आपल्याला? मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके, अँड थर्ड पॉइंट इज
डेल्टा इज लेस देन झिरो. मग त्या केसमध्ये ए बी पॉइंट काय असणार आहे आपला सॅडल पॉइंट, म्हणजे एफ ऑफ ए बी आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यू पण देणार नाही किंवा मिनिमम व्हॅल्यू पण देणार नाही. आणि चौथी केस काय, डेल्टा इज इक्वल टू झिरो. दिस केस इज डाऊटफुल, म्हणजे या केसमध्ये आपण काहीही सांगू शकत नाही. आपल्याला डेल्टा इज इक्वल टू झिरो आलं तर अदर टेस्ट पण कराव्या लागतात, बट ते नंतर बघू आपण जर नेक्स्ट पार्ट मध्ये असेल तर. आले लक्षात, एफ एक्स वाय असेल त्यावर आपण क्रिटिकल पॉइंट फाइंड आउट करू शकतो. ते कसे करणार आहे ते पण लक्षात येईल. देन एफ एक्स एफ डबल एक्स आय टी बी फाइंड आउट करायचं आहे. क्रिटिकल पॉइंट भेटला ना आपल्याला, एफ डबल एक्स आय टी बी, एफ एक्स वाय आय टी बी आणि एफ डबल वाय ॲट ए बी हे कॅल्क्युलेट करायचे, त्यावरनं डेल्टा कॅल्क्युलेट करायचा आणि बघायचा हा जो आर होता त्याचं साईन काय, डेल्टाचं साईन काय. दोघं ग्रेटर दॅन आहे तर फंक्शन मिनिमम व्हॅल्यू देणार आहे. जर डेल्टा ग्रेटर दॅन आहे, आर लेस दॅन आहे, झिरो आहे, तर त्यावेळी फंक्शन काय देणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू देणार आहे. इफ डेल्टा ग्रेटर दॅन झिरो तर तो पॉईंट काय म्हणून जाणार आहे, ए बी जो पॉईंट असणार तो काय म्हणून जाणार आहे, सॅडल पॉईंट होणार आहे. म्हणजे तो मॅक्झिमम व्हॅल्यू पण देणार नाही, मिनिमम व्हॅल्यू पण काय देणार नाही. आणि डेल्टा इज इक्वल टू झिरो आला तर ती काय झाली आपली डाऊटफुल केस झाली. सो आता व्यवस्थित प्रूफ कडे लक्ष द्या, लिसन केअरफुली. गिवन एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल टू झिरो, एफ वाय ऍट ए बी इज इक्वल टू झिरो. दिस इज व्हॉट वी हॅव गिवन. टेलर्स एक्सपान्शन बिकम्स, टेलर्स एक्सपान्शन कसं होऊन जाईल मग. सो एफ ऑफ ए बी त्या बाजूला होतं ते इकडे घेतलाय टेलर्स एक्सपान्शनचा. ओके, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी इज इक्वल टू वन अपॉन टू फॅक्टोरियल. सो दिस इज टेलर्स एक्सपान्शन. ओके, हे तर माहिती आहे ना, हा फॉर्म्युला होता टेलर्स एक्सपान्शनचा. एफ एक्स वाय म्हणजे एक्स या ठिकाणी ए प्लस एच कॉमा बी प्लस के आपण पुट केलेला आहे. हा एफ ऑफ ए बी ह्या बाजूला नेला मायनस एफ ऑफ ए बी. बघा एफ एक्स काय आपल्याकडे फ्रॉम दिस ह्या एक्सपान्शन मध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आहोत. ओके, एफ एक्स काय आपल्याकडे झिरो आहे, सो ही व्हॅल्यू काय झाली आपली झिरो झाली. एफ वाय ऍट ए बी काय झिरो आहे, सो अगेन दिस इज झिरो. सो डायरेक्टली कुठे आलोय आपण, वन अपॉन टू फॅक्टोरियलला. सो एच स्क्वेअर ऍज इट इज एफ डबल एक्स ऍट ए बी काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण, माहितीये ना, आर ए एस ए टी आहे ना. एफ डबल एक्स ऍट ए बी काय आपल्याकडे आर ए, म्हणजे काय झालं, आर एच स्क्वेअर आलं इथे लक्षात, प्लस टू एच के ऍज इट इज. एफ एक्स वाय काय कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण, एफ एक्स वाय तो कॅल्क्युलेट केलेला आहे आपण एस. सो इथे काय एस येईल फक्त, टू एस एच के. सो आलंय का आपलं, टू एस एच के प्लस के स्क्वेअर. एफ डबल वाय ला काय म्हणलंय आपण, टी. सो इथे काय येऊन लागेल, टी इंटू के स्क्वेअर. सो वी गेट हिअर टी के स्क्वेअर प्लस आर थ्री. सो दिस इज द अवर थर्ड टर्म आफ्टर दी, दिस इज द रिमाइंडर आफ्टर दिस थर्ड टर्म. आले हे काय झालं आपलं, टेलर्स एक्सपान्शन झालं, वेअर आर थ्री कन्सिस्ट ऑफ द टर्म्स ऑफ थर्ड अँड हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इन एच अँड के. पुढे पण काहीतरी टर्म असणार आहेत ना, त्यांना आपण काय म्हणून घेतलंय, आर थ्री म्हणून घेतलंय. वेअर आर थ्री कन्सिस्ट ऑफ द टर्म्स ऑफ थर्ड अँड हायर ऑर्डर इन एच अँड के. एच अँड के च्या टर्म्स असणार आहेत. ओके, ते व्यवस्थित लक्षात घ्या. टेलर्स एक्सपान्शन वरनं एफ एक्स ऍट ए बी इज इक्वल टू झिरो, एफ वाय ऍट ए बी इज इक्वल टू झिरो आणि आर एस टी चा यूज करून आपण ह्या इथपर्यंत आलोय. आणि वन अपॉन थ्री फॅक्टोरियल ज्या पुढच्या टर्म होत्या त्यांना काय म्हटलंय आपण, आर थ्री म्हटलेलं आहे. वेअर आर थ्री कन्सिस्ट ऑफ टर्म्स ऑफ थर्ड अँड हायर ऑर्डर इन एच अँड के. बघा मग, वन अपॉन थ्री फॅक्टोरियल, वन अपॉन फोर फॅक्टोरियल, वन अपॉन फाईव्ह फॅक्टोरियल, म्हणजे डिनॉमिनेटर काय होतोय आपला, मॅक्झिमम होत जातोय ना. डिनॉमिनेटर जर मॅक्झिमम होत जातोय तर होल टर्म काय होत जाईल आपली, झिरो कडे टेंड करेल ना आपली. होल टर्म कुठे जाणार आहे, झिरो कडे जाणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हा आपला डिनॉमिनेटर आहे वन अपॉन
एक्स आणि एक्सला काय कुठे जातोय आपला इन्फिनिटीकडे, ते होल टर्म कुठे जाणार आहे आपली झिरोकडे. लाईक दिस आर थ्री कुठे जाणार आहे आपला झिरोकडे जाणार आहे. फॉर सफिशियंटली स्मॉल व्हॅल्यूज ऑफ एच अँड के. एच अँड के काय एबीच्या नेबरिंग मधले पॉईंट आहेत ना. सो फॉर सफिशियंटली स्मॉल व्हॅल्यूज ऑफ एच अँड के दिस साइन ऑफ ए इज, म्हणजे एच अँड के काय एक्स्ट्रीमली स्मॉल घेतलेले आहेत आपण. ओके, सो दिस साइन ऑफ ए इज द सेम एज द साइन ऑफ आर एच स्क्वेअर प्लस टू एस एच के प्लस टी के स्क्वेअर. बघा याचं साइन काय असणार आहे ह्या इक्वेशनचं, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी इज इक्वल्स टू, बघा वन अपॉन टू फॅक्टर होईल तर पॉझिटिव्ह वन अपॉन टू येणार आहे. आर थ्री पण काय असणार आहे ते इग्नोर करू कारण की ती टेंडिंग टू काय एक्स्ट्रीमली स्मॉल व्हॅल्यू असणार आहे. मग ही याचं जे साईन असणार आहे तेच एचं काय असणार आहे साईन असणार आहे, कारण की या काय असणार आहे ही लेस व्हॅल्यू असणार आहे ना. ही ऑलवेज काय असणार आहे लेस व्हॅल्यू असणार आहे आणि ही काय असणार आहे ग्रेटर असणार आहे. का ग्रेटर असणार आहे कारण की इथे डिनॉमिनेटरला फक्त टू आहे, पुढे काय येणार आहे थ्री येईल सिक्स येईल हंड्रेड येईल वन थाउजंड येईल अशा सगळ्या डिनॉमिनेटरला टर्म येतील, म्हणून ही काय असणार आहे निग्लिजिबल टर्म असणार आहे, म्हणजे एकदम मायनॉर अशी टेंडिंग टू झिरोला टर्म असणार आहे. ओके, फक्त या एच टोटली साईन कशावरती डिपेंड असणार आहे, मग याच्यावरती असणार. जर हे जर पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह 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 प्लस दिस याच्यापेक्षा लेस असणार आहे, म्हणून हे होल टर्म काय असणार आहे पॉझिटिव्ह, म्हणजे होल एचं साईन काय असणार आहे पॉझिटिव्ह. बट समजा हे जर निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह प्लस एनिथिंग लेस इन नंबर असणार आहे, म्हणून हे ओव्हरऑल काय होणार आहे आपलं निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे एचं साईन कशावरती डिपेंड असणार आहे आर एच स्क्वेअर प्लस टू एस एच के प्लस टी के स्क्वेअर. ओके, आता आपल्याला याच्यावरतीच काम करायचं आहे. सो वी राईट आर एच स्क्वेअर प्लस टू एस एच के प्लस टी के स्क्वेअर इज इक्वल्स टू, इफ यू टेक आर कॉमन, समजा इथे आर कॉमन घेतलं तर इथे काय होऊन जाईल एच सॉरी वन अपॉन आर कॉमन घेतो. ओके, वन अपॉन आर कॉमन घेतल्यानंतर इथे काय लागणार आहे आपल्याला आर स्क्वेअर. ज्यावेळी वन अपॉन आर मध्ये जाईल आर आणि आर स्क्वेअरचा एक आर कॅन्सल होईल, म्हणजे काय होईल आर एच स्क्वेअर. ओके, प्लस टू एस एच के आर प्लस आर टी के स्क्वेअर. तुम्ही थ्रू आउट आर ने डिवाइड करून बघा इथे काय होईल आर, इथे काय होईल आर आर गेट्स कॅन्सल, इथे काय आर आर गेट्स कॅन्सल. सो आपल्याला ह्याच पद्धतीने टर्म भेटणार आहे. नंतर आपल्याला प्लस अँड मायनस काय करायचे ए स्क्वेअर इंटू के स्क्वेअर ऍडजस्टमेंट करायची, ती का करायची कारण की इथे आपल्याला काय भेटणार आहे हे जे कसलं एक्सपान्शन आहे आर एच प्लस एस के ब्रॅकेट स्क्वेअर आर एच प्लस एस के ब्रॅकेट स्क्वेअर. अँड इफ यू टेक के स्क्वेअर कॉमन फ्रॉम दिस, के स्क्वेअर काय घेतलं आपण कॉमन घेतलेला आहे. सो रिमेनिंग हा के स्क्वेअर गेला हा के स्क्वेअर गेला इन ब्रॅकेट रिमेनिंग इज आर टी मायनस ए स्क्वेअर आर टी मायनस ए स्क्वेअर. ओके, बघा मग हे तर ऑलवेज काय असणार आहे ग्रेटर इक्वल झिरो असणार आहे, कारण की स्क्वेअर आहे ना निगेटिव्हचा स्क्वेअर पण काय असतो पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हचा स्क्वेअर पण काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणजे आर एच प्लस एस के ब्रॅकेट स्क्वेअर ऑलवेज काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. सो आपल्याला साईन बघायचं आहे ना हे ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे, मग याचं काय असणार आहे वेन आर टी मायनस ए स्क्वेअर इज ग्रेटर दॅन झिरो, कारण की प्लस पण असू शकतं मायनस पण असू शकतं. प्लस केव्हा असेल जेव्हा आर आर टी चा प्रॉडक्ट ए स्क्वेअर पेक्षा ग्रेटर असेल, आणि निगेटिव्ह केव्हा असेल जेव्हा आर टी चा प्रॉडक्ट ए स्क्वेअर पेक्षा काय असणार आहे लेस असणार आहे. त्या केसमध्ये हे ओव्हरऑल काय होईल ते चेक करणार आहेत. वेन आर टी मायनस ए स्क्वेअर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, सिन्स आर टी मायनस ए स्क्वेअर इज पॉझिटिव्ह हे काय पॉझिटिव्ह असणार, देअर फोर आर एच प्लस एस के ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आर टी मायनस ए स्क्वेअर के स्क्वेअर इज पॉझिटिव्ह फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एच के. बघा हे पॉझिटिव्ह असल्यामुळे हा पण के स्क्वेअर आहे, म्हणजे कोणत्याही नंबरचा स्क्वेअर काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे ना.
हे पॉझिटिव्ह आहे म्हणून आपण काय असणार आहे पॉझिटिव्ह, कारण की के स्क्वेअर आहे. फक्त के ची व्हॅल्यू काय नको आहे, झिरो नको आहे आपल्याला. एक्सेप्ट इथे म्हटले एक्सेप्ट के इज इक्वल टू झिरो, इथे आपण काय मेन्शन केलेले. समजतंय? बघा पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला याचं साईन चेक करायचं आहे. याचं साईन चेक करण्यासाठी इथे 1/r ने काय केलं, थ्रू आउट कॉमन काढलेल्यानंतर ए स्क्वेअर के स्क्वेअर ऍड अँड सबट्रॅक्ट केलेल्यानंतर इथे हा ब्रॅकेट एकत्र करून हा एक ब्रॅकेट आणलेला आहे. इथं के स्क्वेअर कॉमन काढलेला आहे. याचं हा जर ग्रेटर इक्वल असेल, हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो असेल, ही टर्म तर ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, ही टर्म पण ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. एकतर झिरो किंवा काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणून आरटी मायनस ए स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, देअर फोर ही ओव्हरऑल टर्म काय असणार आहे, इज ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ऑल व्हॅल्यूज ऑफ एच अँड के, एच अँड के ची तुम्ही काही व्हॅल्यू घ्या, ते ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. एच निगेटिव्ह घ्या, के निगेटिव्ह घ्या किंवा पॉझिटिव्ह घ्या, कारण की इथे एच अँड के निगेटिव्ह जरी आलं यांची सम, तरी स्क्वेअर पॉझिटिव्ह करून टाकेल. इथे के जरी निगेटिव्ह असेल तरी त्याचा स्क्वेअर काय करून टाकेल, तो पॉझिटिव्ह करून टाकेल. ओके, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ एच अँड के एक्सेप्ट वेन आर एच प्लस एस के इज इक्वल टू झिरो. म्हणजे समजा हा झिरो असेल आणि के पण झिरो असेल, तर ओव्हरऑल सगळी टर्म काय होऊन जाणार आहे, तुमची झिरो होऊन जाणार आहे. म्हणून एक्सेप्ट काय म्हणतो आपण, ही पण झिरो नकोय आणि हा पण झिरो नकोय. जर हा पण हा झिरो झाला, के स्क्वेअर पण झिरो झाला, तर झिरो इंटू दिस हा किती मोठा नंबर असेल तरी झिरो ने मल्टीप्लाय केल्यानंतर ही टोटल टर्म झिरो होऊन जाईल, ही पण टोटल टर्म काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. म्हणजे त्या केसमध्ये आपलं ओव्हरऑल जे एक्सप्रेशन आहे ते काय व्हॅल्यू घेणार आहे, झिरो घेणार आहे. ओके, सो आपण एक्सेप्ट वेन आर एच प्लस एस के इज इक्वल टू झिरो, के इज इक्वल टू झिरो, म्हणजे या दोघं व्हॅल्यू सोडून इतर सर्वांसाठी हे ओव्हरऑल एक्सप्रेशन काय असणार आहे, हे पॉझिटिव्ह असणार आहे. वेन एच इज इक्वल टू झिरो, के इज इक्वल टू झिरो, विच इज ऑब्विसली नॉट पॉसिबल. एच अँड के दोघं ऍट ए टाइम झिरो असणार आहेत का, नाही. का तुम्हाला आधीच म्हटलोय, आधीच म्हटलंय की समजा हा रिजन असेल तुमचा आर, इथे जर ए बी पॉइंट असेल तर इथे काय असणार आहे, तुमचा ए प्लस एच आणि बी प्लस के हा नेबरिंग पॉइंट असणार आहे ना. म्हणजे एच आणि के ला काहीतरी टेंडिंग टू ते झिरो असतील, बट काहीतरी नंबर असणार आहे ना. तो एच अँड के काय असणार आहे, काहीतरी व्हॅल्यू घेणार आहेत, म्हणून ते दोघं झिरो असणार आहेत का, नाही. वेन एच इज इक्वल टू झिरो, के इज इक्वल टू झिरो, दॅट मीन्स म्हटलेलं आहे ना, कारण की हे केव्हा पॉसिबल आहे, झिरो जेव्हा एच अँड के दोघं काय असणार आहे, झिरो असणार आहे. बट एच अँड के दोघं विच इज ऑब्विसली नॉट पॉसिबल, म्हणून एच अँड के दोघं ऍट ए टाइम झिरो नसणार आहे, किंवा दोघं झिरो नसणार आहे, म्हणजे ही केस पण नसणार आहे, ही केस पण व्हॅलिड होणार नाही. म्हणजे हे एक्सप्रेशन कधी झिरो होणार नाही. When h is equal to 0, k is equal to 0, which is obviously not possible. Thus, in this case, the expression r h square plus 2 s h k plus t k square will have the same sign for all h and k. म्हणजे जे हे जे एक्सप्रेशन आहे, हे जे एक्सप्रेशन आहे, याला कोणतं साईन असणार आहे, सेम साईन असणार आहे फॉर ऑल एच अँड के. म्हणजे एकतर पॉझिटिव्ह असेल किंवा ते काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ते कशावरती डिपेंड करेल, आर टी मायनस ए स्क्वेअर. दी साईन इज डिटरमाइंड बाय द साईन ऑफ, फॉर इफ आर टी मायनस ए स्क्वेअर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, आर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, देन एल एच एस ऑफ ए इज पॉझिटिव्ह. बघा ही कधीच, हे कधीही काय नसणार आहे, झिरो नसणार आहे. पुन्हा एकदा एकदम व्यवस्थित सांगतो तुम्हाला, 1/r इन ब्रॅकेट आर एच प्लस एस के ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आर टी मायनस एस ब्रॅकेट स्क्वेअर, इथे काय येईल, के स्क्वेअर. बघा हे कधीही काय होणार नाही, हे झिरो होणार नाही. का, कारण की के झिरो व्हॅल्यू नाही घेऊ शकत, कारण की तो बीचा नेबरिंग पॉइंट आहे, आणि एच पण कधी ऍट ए टाइम झिरो होणार नाही. म्हणजे ही व्हॅल्यू कधी झिरो नसणार आहे, ही पण कधी झिरो नसणार आहे, बट दोघं काय आहेत, पॉझिटिव्ह असणार आहे ना. म्हणजे मग हे काय अज्युम केलंय आपण, आर टी मायनस ए स्क्वेअर हे काय स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे हे पण पॉझिटिव्ह. म्हणजे ओव्हरऑल टर्म काय तुमची झालेली,
पॉझिटिव्ह झालेली, बट समजा इथे आर जर निगेटिव्ह येऊन लागलं तर काय होऊन जाईल, वन अपॉन निगेटिव्ह काय होऊन जाईल, हे वन अपॉन आर काय होऊन जाईल, मग या केसमध्ये निगेटिव्ह आणि ही टर्म ओव्हरऑल काय होऊन जाईल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय होऊन जाईल त्या केसमध्ये निगेटिव्ह. बट समजा हे पॉझिटिव्ह आहे बट आर पण पॉझिटिव्ह आहे, मग पॉझिटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय होऊन जाईल त्या केसमध्ये आपल्याला काय भेटणार आहे, पॉझिटिव्ह भेटणार आहे. सो बघा, आर टी मायनस ए स्क्वेअर इज ग्रेटर दॅन झिरो, आर इज ग्रेटर दॅन झिरो, सो दोघं पॉझिटिव्ह पॉझिटिव्हचं प्रॉडक्ट पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. हेन्स दी एलएचएस ऑफ ए इज पॉझिटिव्ह. मग एलएचएस ऑफ ए कोणती होती, ही टोटल ओव्हरऑल काय झाले, पॉझिटिव्ह, म्हणून एलएचएस पण काय झालेली त्या केसमध्ये पॉझिटिव्ह झाली आहे. मग हे पॉझिटिव्ह केव्हा होईल, एलएचएस तुमची पॉझिटिव्ह केव्हा होणार आहे, म्हणजे एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी, हे काय पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह म्हणजे काय, ग्रेटर इक्वल झिरो. केव्हा असणार आहे, ज्यावेळी एफ ऑफ ए बी काय घेणार आहे, एफ ऑफ ए बी काय असेल, समजा असं असेल तर एफ ऑफ ए बी तिकडे पाठवल्यानंतर काय होऊन जाईल, एफ ऑफ एच कॉमा बी प्लस के इज ग्रेटर इक्वल एफ ऑफ ए बी, म्हणजे एफ ऑफ ए बी कोणती व्हॅल्यू घेणार आहे, ती एक्स्ट्रीमम घेणार आहे, पण ती कोणती व्हॅल्यू घेणार आहे, मिनिमम. आठवतंय ना डेफिनेशन बघितली आहे, त्यावेळी एफ ऑफ ए बी काय घेणार आहे, मिनिमम व्हॅल्यू घेणार आहे. आता बघा सेकंड केस काय, समजा आर टी मायनस ए स्क्वेअर काय ग्रेटर दॅन झिरो, बट आर इज काय स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, म्हणजे हे तर पॉझिटिव्ह आहे, हे पण पॉझिटिव्ह, बट हे निगेटिव्ह आहे, सॉरी हे काय पॉझिटिव्ह आहे आणि हे काय निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह म्हणजे हे ओव्हरऑल काय असेल, पॉझिटिव्ह, आणि हे काय असेल, निगेटिव्ह. निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह काय होऊन जाईल, निगेटिव्ह, म्हणजे एलएचएस ऑफ ए काय होऊन जाईल, निगेटिव्ह, म्हणजे एलएचएस काय आहे, ए ची एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी इज काय होऊन जाईल, लेस इक्वल झिरो. मग निगेटिव्ह आहे ना, म्हणजे हे निगेटिव्ह केव्हा होईल, जेव्हा लेस इक्वल झिरो असेल त्यावेळेसच निगेटिव्ह होईल, म्हणजेच काय होईल, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के इज लेस इक्वल एफ ऑफ ए बी. ही कसली डेफिनेशन आहे, एफ ऑफ ए बी टेक्स मॅक्झिमम व्हॅल्यू. लास्ट लेक्चर समजलं असेल तर हे कळून जाईल, मॅक्झिमम व्हॅल्यू, कारण की एच आणि के तुम्ही काहीही घ्या एबीच्या नेबरिंग मधलं, पण एफ ऑफ ए बी ही काय देणार आहे, ऑलवेज मॅक्झिममच व्हॅल्यू देणार आहे. इथपर्यंत आले. आता पहिली केस काय होती, आर टी मायनस ए स्क्वेअर काय होतं, आपलं ग्रेटर दॅन झिरो. सेकंड केस काय, आर टी मायनस ए स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो. इफ सो बघा या केसेसमध्ये काय काय होणार आहे, व्यवस्थित लक्ष देत राहा. आर टी मायनस ए स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, म्हणजे वन अपॉन आर आर एच प्लस एस के इज ग्रेटर दॅन स्क्वेअर प्लस आर टी मायनस ए स्क्वेअर इंटू के स्क्वेअर. ओके, ही काय आपली निगेटिव्ह आहे. ओके, इफ के इज इक्वल्स टू झिरो, मग के इज इक्वल्स टू झिरो झाला तर के इज इक्वल्स टू झिरो, झिरो इंटू दिस इज झिरो, म्हणजे ओव्हरऑल एक्सप्रेशन काय होऊन जाईल, तुमचं झिरो होऊन जाईल. दिस साईन ऑफ दी एक्सप्रेशन विल बी सेम ऍज दॅट ऑफ आर. बघा मग के इज इक्वल्स टू झिरो घेतल्यानंतर हा निगेटिव्ह आहे, के इज इक्वल्स टू झिरो असेल तर हे एक्सप्रेशन झिरो होऊन जाईल. हे तर ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, हे काय असणार आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. बट मग टोटली कशावरती डिपेंड होऊन जाईल, निगेटिव्ह असेल की पॉझिटिव्ह, ह्या आर वरती डिपेंड होऊन जाणार आहे. दिस साईन ऑफ दिस एक्सप्रेशन विल बी सेम ऍज दॅट ऑफ आर. आर पॉझिटिव्ह असेल तर पूर्ण एक्सप्रेशन काय असेल, पॉझिटिव्ह. आर निगेटिव्ह असेल तर पूर्ण एक्सप्रेशन काय होऊन जाईल, निगेटिव्ह. ओके, हे केव्हा होतं, के इज इक्वल्स टू झिरो. समजा के इज नॉट इक्वल्स टू झिरो, के काय नसेल तुमचा, नॉट इक्वल्स टू झिरो असेल, म्हणजे ही टोटल व्हॅल्यू काय असेल, तुमची निगेटिव्ह होऊन जाईल.
हे टोटल व्हॅल्यू काय होऊन जाईल, तुमची निगेटिव्ह होऊन जाईल. मग निगेटिव्ह आणि हे काय पॉझिटिव्ह, म्हणजे टोटल एक्सप्रेशन काय होऊन जाईल, तुमचं निगेटिव्ह होऊन जाईल. ओके, मग त्यावेळी असेल ना तुमचं, मग आरचं जे साईन असेल, आरचं समजा साईन प्लस असेल तर त्यावेळी तुम्हाला काय भेटेल, प्लस इंटू मायनस मायनस. म्हणजे आरचं साईन काय तुमच्याकडे प्लस आहे तर त्यावेळी काय देणार आहे, प्लस इंटू मायनस काय भेटणार आहे, मायनस. आरचं साईन समजा निगेटिव्ह असेल तर हे तर टोटली निगेटिव्हच असणार आहे, मग काय देणार आहे त्यावेळेस पॉझिटिव्ह. म्हणजे आरचं साईन प्लस होतं तर निगेटिव्ह व्हॅल्यू भेटली, आरचं साईन निगेटिव्ह होते तर त्यावेळी काय भेटली आपल्याला, प्लस व्हॅल्यू भेटलेली. आलंय लक्षात? मग बघा, इफ के नॉट इक्वल्स टू झिरो, आर एच प्लस एस के इज इक्वल्स टू काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. के नॉट इक्वल्स टू झिरो असेल तर आर एच प्लस एस के कसं काय झिरो होऊन जाईल. सॉरी, लास्ट सांगताना तुम्ही मिस्टेक झाली. बघा, हे काय होते आपले निगेटिव्ह व्हॅल्यू घेत होतं, के काय होतं आपला नॉन झिरो होता, म्हणून हे काय होते टोटली निगेटिव्ह, आणि ही व्हॅल्यू त्यांनी झिरो अज्युम करायला लावली होती. म्हणजे बघा, के इज नॉट इक्वल्स टू झिरो, के आपला काय असेल, नॉन झिरो. सो निगेटिव्ह इंटू पॉझिटिव्ह निगेटिव्ह, अँड दिस व्हॅल्यू इज झिरो. सो ओव्हरऑल दिस इज निगेटिव्ह. निगेटिव्ह असेल तर आरचं जे प्लस साईन असेल तर मायनस होईल. ओव्हरऑल एक्सप्रेशन आर जर मायनस असेल तर ओव्हरऑल एक्सप्रेशन काय होणार आहे, आपलं पॉझिटिव्ह होणार आहे. ओके, हेन्स साइन ऑफ एल एच एस ऑफ ए इज नॉट फिक्स. मग ह्या केसमध्ये साइन फिक्स असणार आहे का, नाही. हेन्स एफ ऑफ एक्स वाय विल हॅव नायदर ए मॅक्झिमम नॉर ए मिनिमम ऍट ए बी. म्हणजे यावेळी आपण जे आपलं एल एच एस होती, एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी, हे एकतर पॉझिटिव्ह ग्रेटर इक्वल झिरो पण नसणार आहे, लेस इक्वल झिरो पण नसणार आहे. म्हणून एफ ऑफ ए बी हा मॅक्झिमम व्हॅल्यू घेतोय का मिनिमम व्हॅल्यू घेतोय हे आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. म्हणजे आर टी मायनस ए स्क्वेअर, आर टी मायनस ए स्क्वेअरला आपण माहिती काय मानलंय, आर टी मायनस ए स्क्वेअर. या केसमध्ये डेल्टा इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो असेल तर त्या केसमध्ये ते काय देणार नाही आपल्याला, मॅक्झिमम व्हॅल्यू पण देणार नाही, मिनिमम व्हॅल्यू पण देणार नाही. म्हणजे तो काय होऊन जाईल आपला सॅडल पॉईंट, अ मिनिमम ऍट ए बी इफ डेल्टा इज इक्वल्स टू आर टी मायनस ए स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो. आलं इथपर्यंत लक्षात? सगळ्यात आधी केस फर्स्ट काय, आर टी मायनस ए स्क्वेअर ग्रेटर दॅन झिरो असेल, म्हणजे हा डेल्टा ग्रेटर दॅन झिरो असेल, आर पण ग्रेटर दॅन झिरो असेल तर फंक्शन मिनिमम व्हॅल्यू देणार आहे. हा जर ग्रेटर दॅन झिरो, आर जर लेस दॅन झिरो असेल तर फंक्शन काय देणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू देणार आहे. जर डेल्टा लेस दॅन झिरो असेल तर फंक्शन काय देणार आहे आपल्याला, मॅक्झिमम ही देणार नाही, मिनिमम ही देणार नाही. नाव नेक्स्ट केस थ्री, इफ आर टी मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. पहिली केस काय होती, आर टी मायनस ए स्क्वेअर इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, सेकंड इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, नाऊ थर्ड वन इज आर टी मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. सो आवर एक्सप्रेशन विल कन्वर्टेड टू आर टी मायनस ए स्क्वेअर. जर झिरो झालं तर हे टोटली टर्म झिरो होऊन जाईल, म्हणजे उरेल काय, वन अपॉन आर आर एच प्लस एस के ब्रॅकेट स्क्वेअर. सो दॅट्स ऑल, वन अपॉन आर आर एच प्लस एस के ब्रॅकेट स्क्वेअर. इफ आर एच प्लस एस के इज इक्वल टू झिरो, समजा इज झिरो असेल तर ओव्हरऑल पूर्ण काय होऊन जाईल, झिरो. सो नेचर ऑफ द साईन ऑफ एल एच एस ऑफ ए डिपेंड्स ऑन आर थ्री. बघा, आपलं ऍक्च्युअल एक्सप्रेशन कसं होतं, हे होतं ना, समजा बघा इथे आर एच प्लस एस के हा काय झाला, झिरो झाला. हे झिरो झाल्यामुळे झिरो इंटू दिस इज झिरो, हे टोटली झिरो झाल्यामुळे ही टर्म टोटली काय होणार आहे, आपली झिरो होऊन जाणार आहे. म्हणजे ही टोटली टर्म काय झाली, आपली झिरो झाली. ही टोटली टर्म झिरो झाल्यामुळे टोटली जे हे पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असणार हे कशावर डिपेंड होणार आहे, आपलं रिमाइंडर जो आर थ्री असणार आहे त्याच्यावरती ते काय होणार आहे, डिपेंडंट होणार आहे. म्हणून इथे काय म्हटलंय, दी नेचर ऑफ साईन ऑफ एल एच एस ऑफ ए डिपेंड्स ऑन आर थ्री. म्हणजे ते टोटली कशावरती डिपेंड होणार आहे, आपलं आर थ्री वरती. हेन्स दी केस इज डाऊटफुल, कारण की आर थ्री मध्ये किती केसेस आहेत, किती टर्म आहेत माहिती आहे का तुम्हाला?
वन अपॉन थ्री फैक्टोरियल नंतर इथे माहिती आहे वन अपॉन फोर फैक्टोरियल इथे काहीतरी वन अपॉन फाइव असं अँड सो ऑन असे इन्फिनाइट टर्म आहे ना म्हणून त्या केस मध्ये ती केस काय झाली आपली डाउटफुल झाली. इफ आर इज इक्वल्स टू झिरो समजा आर इज इक्वल्स टू झिरो असेल तर काय होईल ए स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो म्हणजे एस इज इक्वल्स टू काय झालंय झिरो. इफ आर इज इक्वल्स टू झिरो वी मस्ट हॅव एस इज इक्वल्स टू झिरो हेन्स आर मुळे ही टर्म झिरो होऊन जाईल एस मुळे ही टर्म झिरो होऊन जाईल के सॉरी फक्त टर्म काय होईल मग आपल्याकडे टी के स्क्वेअर विच इज ए विच इज झिरो वेन के इज इक्वल्स टू झिरो म्हणजे के इज इक्वल्स टू झिरो असेल तर त्या केसमध्ये पण ते काय होऊन जाईल झिरो व्हॉट युअर एच मे बी दी केस इज डाऊटफुल. पुन्हा एकदा केस थ्री सांगतो समजा आर टी मायनस ए स्क्वेअर इज इक्वल्स टू झिरो असेल तर होल एक्सप्रेशन कन्वर्टेड टू दिस एक्सप्रेशन. इफ समजा यात पण आर एच प्लस एस के इज इक्वल्स टू झिरो असेल झिरो असेल तर ही टोटल टर्म झिरो होऊन जाणार आहे म्हणजे टोटली आपलं नेचर ऑफ साइन कशावरती डिपेंड असेल आर थ्री वरती म्हणजे ते केस काय होऊन जाईल डाऊटफुल. नाऊ आर इज आर जर झिरो झाला तर एस ला पण काय व्हावं लागेल झिरो व्हावं लागेल. इफ आर इज झिरो एस इज इक्वल्स टू झिरो सो दिस एक्सप्रेशन हे टोटली कुठे जाणार आहे मग के वरती टी के स्क्वेअर वरती काय होणार आहे डिपेंड होणार आहे. वेन के इज इक्वल्स टू झिरो पुन्हा के इज इक्वल्स टू झिरो झाला तर होल एक्सप्रेशन झिरो होऊन जाईल म्हणजे त्या केसमध्ये पण ती केस काय होऊन जाणार आहे आपली डाऊटफुल होऊन जाणार आहे. आलं इथपर्यंत लक्षात म्हणून इथे काय म्हणू शकतो इफ डेल्टा इज इक्वल्स टू झिरो द केस इज डाऊटफुल. ओके दॅट्स ऑल फॉर नाऊ थँक्यू. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी ऑल द प्रॉब्लेम बेस ऑन दिस थेरम. सो हा थेरमचे स्टेटमेंट व्यवस्थित करा त्यानंतर वर्किंग रूल बघू आणि वर्किंग रूल बघितल्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. खूपच इझी आहे काही घाबरायचं काम नाही. थँक्यू.